खुलताबाद तालुक्यातील पळसगाव येथील प्रगतशील शेतकरी पोपटराव वाकळे यांनी शेडनेटमध्ये ब्रोकोलीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबत रेड कॉलीफ्लॉवर म्हणजेच लाल कोबी हे 20 गुंठे क्षेत्रात वेगळा प्रयोग केलाय. शहरी भागात अशा स्वरूपांच्या भाज्यांच्या मागण्या भरपूर येतात. तो उद्देश तसेच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी हे नाविन्यपूर्ण बाब म्हणून त्यांनी शेतीची सुरुवात केली आहे. आत्मा कृषी विभाग मार्फत पुणे येथे VHTP प्रशिक्षण केंद्रात जाऊन शेडनेट बाबतचे प्रशिक्षण घेत स्वतःकडे असलेल्या 4 एकर क्षेत्रात संरक्षित शेती म्हणून त्यांनी शेडनेट उभारणी केली आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत अनुदानही घेतलेत. शेडनेटमध्ये सिमला मिरची तसेच ब्रोकोली आणि रेड कॅबेज अशा विविध पिकांमधून उत्पन्न घेण्याचे ठरवलेत. प्रथम 10 गुंठे क्षेत्रात ब्रोकोली लागवड केली आहे. मात्र विक्री हा मोठा विषय असल्यामुळे त्यांना विक्रीसाठी थोड्या अडचणी निर्माण झाल्यात. त्यासाठी जाहिरात तसेच ग्राहकांमध्ये जागृती करणे बाबत ब्रोकोलीचे पत्रक तयार केली आहे आणि शहरात सर्व मॉल तसेच मोठी किराणा आणि भाजीपाला विक्रेते यांच्या भेटी घेऊन त्यांना ब्रोकोलीचे महत्व समजावून सांगितलेत. सुरुवातीच्या 10 गुंठे क्षेत्रात अवघ्या 3 महिन्यांमध्ये शेडनेट आणि विक्री व्यवस्थापन व्यवस्थित केल्यामुळे विक्री 1,10,000 पर्यंत झाली आहे. लागवडीपासून काढणी आणि विक्रीपर्यंत आलेला खर्च 30,000 आला, म्हणजेच निव्वळ नफा 70 ते 80,000 राहिलाय. त्यामुळे त्यांनी लाल कोबी आणि ब्रोकोलीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. संरक्षित शेडनेटमधील शेतीकडे शेतीद्वारे आर्थिक क्षमता निश्चित येऊ शकते. या सर्व उपक्रमासाठी आत्मकृषी विभागाचे सहकार्य मिळाले. विभागीय कृषी सहसंचालक दिनकर जाधव यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन हा उपक्रम अजून एकत्रित शेडनेट धारक शेतकऱ्यांनी केल्यास पुणे मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये एकत्रित समूहाने विक्री केल्यास लागवड ते विक्री व्यवस्थापन केले तरच सर्वांचा निश्चित फायदा होईल अशा सूचना केल्या आहेत. तसेच विक्री व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन आणि विक्रीचे तंत्रज्ञान अवगत करावे आणि आर्थिक उन्नती करून घ्यावी असे सांगितले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर तुकाराम मोटे तसेच तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे, मंडळ कृषी अधिकारी वैशाली पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रदीप पाठक आणि पल्लवी गायकवाड यांनी मार्गदर्शन केलेत. दिलीप मिसाळ, MCN News, गल्ले बोरगाव.